पोलीस स्टेशन MIDC अकोला येथील गुन्हे शोध पथकाने चारचाकी गाडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. दिनांक 8/6/2024 रोजी फिर्यादी मनोहर शामराव बागतकर राहणार आनंदनगर खडकी अकोला यांनी रिपोर्ट दिला की फिर्यादी हे MIDC येथील येवता टी पॉईंटवर फिरत असताना त्याची मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक MH30BB4855 क्रमांक असलेली 8 लाख रुपये किमतीची व त्यासोबतच ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 रुपयाचा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे असे रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशन MIDC येथील कलम 379 बांधवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशन MIDC येथील गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी नामे पप्पू चव्हाण वय वर्ष 24 राहणार MIDC अकोला यास निष्पन्न करून सदर आरोपीकडून चोरी गेलेली मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक MH30BB4855 या हा क्रमांक असलेली गाडी जप्त करून आरोपीस अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंह साहेब तर अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन MIDC ठाणेदार पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली मुळे मॅडम प्रभारी ठाणेदार DS सोनुने साहेब व गुन्हे शोध पथकचे कर्मचारी ASI दयाराम राठोड पोलीस कॉन्स्टेबल विजय अंभोरे पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांनी प्रत्यक्ष कारवाई पार पाडली. प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज अकोला. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.